हरिओम श्रीराम अंबज्ञ। दुसरा कोरोनाची जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा माझ्या मुलग्याला सुनेला छोट्या लहान बाळाला 5 वर्षाच्या सगळ्यांनाच तिघांना घरात कोरोना झाला। ते होम क्वारंटाईन होते आणि आम्ही दुसरीकडे दोघं जण राहायला गेलो। तिथं गेल्यावर मला पण 1-5 दिवसानं पुन्हा त्याचे सिम्पटम्स जाणवायला लागले की कोरोनाचे। मग आम्ही दाखवायला गेलो तर स्कोर तर काय कमीच होता, 3-4 स्कोर होता। आणि त्यांनी मला ॲडमिट केलं, ICU घातलं, सगळी ट्रीटमेंट कोरोनाची वगैरे सगळी त्यांची चालू झाली। आणि माझ्याबरोबर कोणी नाही, घरातलं कोणी नाही, जेवणाचा डबा नाही, पाण्याची बॉटल नाही, कोण माझ्यासाठी प्रार्थना करायला नाही। मी हा वंदनावीरांना फोन करून सांगितलं अशी माझी कंडिशन आहे, त्या म्हटलं घाबरू नका, मी तुमच्यासाठी रामरक्षा म्हणते, तुम्ही काय हे टेन्शन घेऊ नका, तुम्ही बऱ्या होत आहे, धीर सोडू नका म्हटल्या। त्यांनी एक मला आपलं तेवढं शाब्दिक हे दिलं, काय म्हणायचं, आधार दिला। आणि असंच मी होते, मला डबा बाहेर मेसचा लावलेला, त्या डॉक्टरने मेसचा डबा लावलेला, मेडिकलमधनं पाण्याची वगैरे बाटली आणली। आणि तेव्हा पण मी झोपेत सारखं हनुमान चालीसा आपोआप माझ्या मेंदूत ते हनुमान चालीसा सारखी वारंवार किती पठण होत होते हे माझं मलाच माहीत नाही। आपोआप राऊंड संपली की आणि चालूच चालूच असे हनुमान चालीसा होत राहील। मग एक दिवशी डॉक्टर आले आणि म्हणाले तुम्हाला काय होते काय, म्हटलं मला काय होत नाही। मग तुम्ही काय म्हणत आहे, म्हटले काय नाही, तर तुम्ही काहीतरी रात्री दिवसा काय तर नेहमी बडबडत असताय म्हणले। मी मग काय बोलत नाही, त्यांनी शिष्टांना विचारतं ह्या काहीतरी देवाचं म्हणतात म्हटले, म्हणजे मी देवाचं म्हणते हे माझं मला सुद्धा तेव्हा कळत नव्हतं। आणि बाहेरनं डबा बाटली ते सगळं येत होतं आणि ते म्हटले मी तुम्हाला काय वाचवलेलं नाही काय नाही, तुम्हाला मोठा सिव्हिल अटॅक आला असता म्हटले, आणि कोरोना हे नुसतं तुमचं निमित्त झालं आहे आणि तुम्ही हार्ट अटॅक आला असताना ह्याच्यावर व्हेंटिलेटरवर तुम्हाला ठेवायची पाळी आली असती, कोण तुमचा परमेश्वर मला माहीत नाही, खरं त्यांनी तुम्हाला वाचवले म्हणते, तुमची सद्गुरू कृपा आहे।